गडचिरोली पोलिसांनी लक्षवेधी उपक्रम करत अतिदुर्गम भागात दिवाळी साजरी केली. स्थानिकांसोबत दिवाळीचा फराळही घेतला. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात यंदा साजरी झालेली दिवाळी ग्रामस्थांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरली. शहरी गजबजाटापासून दूर असलेल्या आणि धड रस्ते नसलेल्या एका गावात गडचिरोलीच्या जवान पोहोचले आणि त्यांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली. गडचिरोली म्हणजे नक्षली दहशत आणि विकासाची वणवा. या भागातील दिवाळी म्हणजे कधी गावात पहिल्यांदा आलेली एसटी किंवा घरात स्वातंत्र्यानंतर लागलेला पहिला दिवा. अशा कठीण परिस्थितीत जीवाची पर्वा न करता नक्षली हिंसेशी लढणाऱ्या जवानांची दिवाळी देखील कुटुंबाविना साजरी होते. आदिवासींमध्ये विकासाप्रती विश्वास निर्माण व्हावा आणि प्रशासन आणि आदिवासी यांच्यात संवाद स्थापित होण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलिसांनी विकासाची किरणे पोचू न शकलेल्या भागात यंदाची दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. चामोर्शी तालुक्यातील धड रस्ते नसलेल्या आणि शिक्षणासाठी 6 किलोमीटर पायी रस्ता तुडवाव्या लागणाऱ्या पाविल सनपेट गावाची निवड करण्यात आली होती. अभिजय हम देख रहे हैं आप, ये एक्चुअली हमारे एक एंटी नक्सल प्रोपेगेंडा का ही भाग है. हम जो कम्युनिटी पुलिसिंग कर रहे हैं इसमें, क्योंकि क्या दिवाली में ज़्यादा से जवानों को छुट्टी नहीं मिलती, इसलिए हम गांव नहीं जा सकते. हमारे फैमिली के साथ हम दिवाली मना नहीं सकते. तो इस साल हमने सोचा कि कम्युनिटी पुलिसिंग के दौरान ये दिवाली हम अपने आदिवासी बांधवों के साथ मनाएंगे. इसलिए आज हमने ये आप जो देख रहे हैं इसने दिवाली के लिए जो स्वीट है चामोर्शी तहसील में पाविल हसनपेट टोला ये गाँव आता है, उसमें अभी हमारे साथ पुलिस वाले आ गए. तो हमारे गांव के लड़के को कपड़े और मिठाई बांटे. हमारे गांव वालों को बहुत अच्छा लगा हमारे साथ दिवाली मनाए. और हमारे गांव में जो रास्ता जाने के लिए नहीं है, हमारे गांव में बस नहीं आती और नाले में खुलिया भी नहीं है उनकी वजह से. और स्कूल में जाने के लिए बच्चे लड़कों को